मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आपल्या जवळच्या मित्राचा म्हणजेच सदाचा मृत्यू झाल्यानंतर राघव श्रुतीची खूप काळजी घेत असतो साहसानी श्रुतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून राघव श्रुतीच्या मुलाला स्वतःचं नाव देतो आणि त्यानंतर हळूहळू श्रुती राघवच्या प्रेमात पडू लागते तर इकडे सदाची जी जंगलामध्ये आतंकवादी टीम असते त्यांना श्रुती आणि राघवचा पत्ता सापडतो राघवने श्रुतीला स्वतःची बायको म्हणून त्या घरात ठेवलं आहे आपल्या सदाचा जीव घेतला आहे आता त्याला शिक्षा तर होणारच असं ते ठरवतात परंतु त्याच वेळेला कोणीतरी तिथे जंगलामध्ये येत असल्याचा आवाज त्यांना येतो तेव्हा सर्वजण घाबरतात आणि त्या दिशेला बंदूक रोखून ठेवतात तेव्हा एक व्यक्ती तोंडाला मास्क बांधून तिथे येतो सर्वजण त्याला तू कोण आहेस असं विचारतात तेव्हा तो व्यक्ती स्वतःच्या तोंडावरील मास्क बाजूला करतो तेव्हा तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सदा असतो आणि सदा हा मेलेला नसून तो जिवंतच असतो सदाला पाहून सर्व टीमला खूप आनंद होतो सदाचा भाऊ त्याला विचारतो दादा तू जिवंत आहेस तेव्हा सदा म्हणतो हो मी जिवंत आहे मला काहीही झालं नाही त्यावर सर्वजण आनंदाने जंगलामध्ये गोळीबार करतात तर तेव्हा भा सदाचा भाऊ जयेश म्हणतो सदाभाऊ माझं मन मला हेच सांगत होतं की तू आम्हाला सोडून कुठेच गेला नाहीस तू जिवंत आहेस आणि आज ते खरं ठरलं परंतु सदाभाऊ तू कसा वाचलास तुझी डेडबॉडी तर तिथे पडलेली होती आणि त्या इन्स्पेक्टरने तर तुला गोळ्यासुद्धा घातल्या होत्या तर तेव्हा सदा सांगतो गोळी तर मला लागली होती खूप सारं रक्त पण वाहिलं होतं परंतु तरीही मी शुद्धीवरच होतो मी श्वास रोखून मरायची ॲक्टिंग केली होती त्या डॉक्टरनेसुद्धा मला चेक केलं नाही आणि जेव्हा माझी बॉडी पोस्टमार्टमसाठी घेऊन जात होते ना तेव्हा मी संधी साधून तेथून पळून आलो एका व्यक्तीच्या मदतीने एक महिनाभर हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार झाले आणि आज मी पुन्हा तयार होऊन इथे आलो बदला घेण्यासाठी तर तेव्हा सदाचा भाऊ म्हणजेच जयेश त्याला म्हणतो की तू हे प्रूव्ह करून दाखवलंस की तू आमचा लीडर का आहेस ते त्यावर सदा जयेशला विचारतो मला सांग श्रुती कुठे आहे माझ्या मरण्याची बातमी ऐकून तर ती खूप खचून गेली असेल ना तिला मुलगा झाला की मुलगी त्यावर जयेश सांगतो की मुलगा झाला ते ऐकून सदा खूपच खुश होतो आणि म्हणतो माझा मुलगा साहस आणि श्रुती कुठे आहेत तेव्हा तो जंगलामध्ये इकडे तिकडे तंबूमध्ये श्रुतीला आवाज देत शोधत असतो परंतु श्रुती कुठेही नसते तेव्हा जयेश सदाला सांगतो की वहिनी इथे आपल्यासोबत नाही तेव्हा सदा धक्क्यानेच विचारतो मग श्रुती कुठे आहे तेव्हा सदाचा भाऊ जयेश सांगतो की वहिनीने स्वतःला पोलिसांसमोर सरेंडर केलं तुला काहीच माहीत नाही की तू बेशुद्ध झाल्यानंतर पुढे काय काय झालं ते अरे सदा भाऊ वहिनी त्याच पोलिसासोबत गेली ज्याने तुला गोळी मारली होती आम्ही वहिनीला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तरीही वहिनी काही थांबलीच नाही त्यामुळे आम्ही सर्वांनी आता प्लॅन केला आहे की त्या इन्स्पेक्टर राघवला चांगलाच धडा शिकवायचा त्याचा बदला घ्यायचा तेव्हा ते ऐकून ते सदा म्हणतो नाही तुम्ही असं काहीच करायचं नाही मला माहिती आहे की श्रुतीचं असं राघवसोबत जाणं तुम्हाला थोडं विचित्र वाटलं असेल परंतु राघव माझा कॉलेजमधील चांगला मित्र आहे मी त्याला सांगितलं होतं की मला काही झालं तर श्रुती आणि माझ्या होणाऱ्या बाळाचं रक्षण कर राघवने तर तेच केलं आहे जे मी त्याला करायला सांगितलं होतं त्याने माझा शब्द पाळला आहे तुम्हाला माहिती आहे का श्रुती कुठे आहे मला तिला भेटायचं आहे तेव्हा जयेश विचारतो सदाभाऊ तू त्या राघवला हेही सांगितलं होतंस का त्याने सगळ्या जगाला ओढून सांगावं की श्रुतीवहिनी त्याची बायको आहे म्हणून तेव्हा ते ऐकून सदा रागानेच जयेशची कॉलर पकडतो आणि तू हे काय बोलत आहेस असं विचारतो तेव्हा जयेश पुरावा म्हणून सदाला न्यूजपेपर दाखवतो तेव्हा ते पाहून सदाला मोठा धक्काच बसतो त्याला राघवने दिलेलं वचन डोळ्यासमोर येतं सदा विचार करतो मी या गोष्टीवर कसा विश्वास ठेवू कारण मला माहिती आहे की राघवचं लग्न झालं आहे आणि तो त्याच्या बायकोवर खूप प्रेम करतो ते तर इकडे राघव आणि श्रुतीचा विचार करून सिंधूची तब्येत खूप खराब होते तेव्हा राया तिला समजावतो की आता या फालतू गोष्टींचा तू विचार करणं बंद कर राघव तिकडे श्रुतीसोबत मजा करत आहे त्याला काही फरक पडत नाही ती श्रुती खोटं बोलत होती राघवची तब्येत एकदम ठीक आहे तेव्हा राघवची तब्येत ठीक असल्याचं समजताच सिंधू खूपच खुश होते तर तेवढ्यात राजेश्री तिथे येते आणि सिंधूला म्हणते माझी मुलगी कधीच हार मानणार नाही माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत आजपासून तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर ते पण बाप्पाच्या आरतीने तुला कुणाच्याच आधाराची गरज नाही तू खंबीर आहेस बाप्पावर नेहमी विश्वास ठेव आता तू फक्त स्वतःचाच विचार कर एका आईच्या नात्याने मला असं वाटतं की तुला जगातील सर्व खुशी आनंद मिळायलाच हवा तू खूप मोठी डॉक्टर हो तेव्हा राजेश्रीचं ते प्रेम पाहून सिंधूच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात तेव्हा सिंधू राजश्रीला म्हणते आई तुम्ही मला खूप प्रेम दिलं मी तुमचे हे उपकार सात जन्मातही फेडू शकणार नाही तर इकडे सदा म्हणतो माझा तर विश्वासच बसत नाही कारण श्रुती माझ्यावर खूप प्रेम करते आणि राघवने तर मला वचन दिलं होतं तर तेव्हा जयेश म्हणतो सदाभाऊ माफ कर परंतु श्रुती वहिनीने आपल्याला फसवलं आहे आपल्या डोळ्यात धूळ फेकली आहे त्यामुळेच तर ती त्या इन्स्पेक्टर सोबत निघून गेली तुझ्या मृत्यूचं दुःख सोडून त्या राघवसोबत नवीन संसार थाटला आहे तेव्हा ते ऐकून ते सदा म्हणतो नाही ही, ही न्यूज खोटी आहे हे न्यूजपेपरवाले ना पैशांसाठी काही पण छापतात तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्यावर जयेश सांगतो सदाभाऊ आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी श्रुतीवहिनीला त्या राघवसोबत पळून जाताना पाहिलं आहे आणि त्या दिवशी आम्ही न्यूजपेपरमधील ही बातमी वाचली तेव्हा मी आमच्या काही माणसांना त्याबद्दल माहिती काढण्यासाठी पाठवलं होतं तेव्हा त्यांच्याकडून असं समजलं की राघवने सुद्धा श्रुती वहिनीसाठी त्याचं कुटुंब आणि बायकोला सुद्धा सोडलं आहे आणि एवढंच नाही तर आता ते दोघेजण एका नवरा बायकोसारखे एका घरात राहतात आणि त्या राघवने तुमच्या मुलाला स्वतःचं नावसुद्धा दिलं आहे परंतु तरीही सदाचा विश्वास बसत नसतो तो म्हणतो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही तुम्ही माहिती काढा की राघव आणि श्रुती आता कुठे राहतात ते तर इकडे श्रुती विचार करते राघव सर मला किती सपोर्ट करतात पना, पना, त्यांचा चांगलपणा धाडसीपणा मला त्यांच्याकडे खेचत आहे मी जर त्यांच्या प्रेमात पडू लागले तर मी माझ्या फिलिंग्स लपवून ठेवू शकत नाही त्यापेक्षा मी इथून निघून जाते कारण सत्यसमोर येताच राघव मला सोडून निघून जातील आणि मी एकटी पडेल तर इकडे सदाचा भाऊ जयेश हा श्रुती आणि राघवबद्दल तपास करण्यासाठी त्या ॲड्रेसवर येतो आणि इकडे तिकडे विचारपूस करत असतो तर इकडे सिंधू राघवला भेटायला जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे सदाचा भाऊ जयेश हा राघवच्या घरात येऊन त्याच्यावर वार करतो तेव्हा राघव देखील त्याला चांगला चोप देतो तेव्हा श्रुतीकडून राघवला जयेश हा सदाचा भाऊ असल्याचं समजतं तेव्हा जयेश श्रुतीला म्हणतो वहिनी तू साहसला घेऊन आमच्यासोबत चल परंतु श्रुती नकार देत म्हणते की माझ्या मुलाचा जीव धोक्यात घालून मी तुमच्यासोबत जंगलामध्ये येणार नाही तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्या तेव्हा जयेश राघवकडे रागाने पाहतच म्हणतो म्हणजे तू याच्या जीवावर उड्या मारतेस मारते। का थांब मी यालाच मारून टाकतो आणि जयेश लगेच राघववर गण रोखतो परंतु त्याच वेळेला सिंधू तिथे येते आणि जयेशवर कुंडी फेकून मारते मित्रांनो पुढे काय होणार ते पाहणं रोमांचक ठरेल पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब क्रेक करा